हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी प्रोग्रामर डॉट इन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की फर्स्ट प्रोग्राम आपण कशा पद्धतीने राईट करू शकतो, बाय युझिंग सी प्लस प्लस. तर सी प्लस प्लसचा बेसिक प्रोग्राम लिहिण्यासाठी जो काही सिंटॅक्स होता तो आपण त्याच्यामध्ये बघितला होता, आणि त्यामध्ये आपल्याला सी आउट हे बघायला भेटलं होतं. आता सी इन काय असतं, सी आउट काय असतं, कशा पद्धतीने वर्क करतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं की सी इन आणि सी आउट काय असतं, तर इनपुट आउटपुट प्रोसेसिंगसाठी यूज केलं जातं. जर आपल्याला कन्सोलवरती काहीतरी प्रिंट करायचं असेल त्यासाठी आपण काय यूज करतो, सी आउट यूज करतो. आणि जर आपल्याला काहीतरी इनपुट घ्यायचं असेल त्यासाठी आपण काय यूज करतो, सी इन. जसं आपण प्रिंटअप यूज केलं होतं तसं सी आउट यूज करणार आहे, आणि जसं स्कॅनअप यूज केलं होतं तसं सी इन यूज करणार आहे. अजूनही आपण मराठी प्रोग्रामर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. त्याचबरोबर मराठी प्रोग्रामर डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करून सर्व कंटेंट स्टडी मटेरियल एका क्लिकवरती मिळवा. वन बाय वन बघूया डिटेलमध्ये. तर सी प्लस प्लस आयओ ऑपरेशन्स इज युझिंग द स्ट्रीम कॉन्सेप्ट्स. ठीक आहे, तर तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये बघितलं त्याच्यामध्ये आयओ स्ट्रीम डॉट एच ही हेडर फाईल आपण इन्क्लूड केले होते. त्यामुळे आपण जे काय इनपुट आउटपुट करतो, ठीक आहे, ते काय कन्सिडर केलं जातं, तर एक स्ट्रीम कन्सिडर केली जाते. तर स्ट्रीम म्हणजे काय असतं, तर सिक्वेन्स ऑफ बाईट्स. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ बाईट्स ज्याच्यामध्ये आपण डेटा जो असतो तो डेटा आपला फ्लो होतो. ठीक आहे, स्ट्रीम इज द सिक्वेन्स ऑफ बाईट्स ऑफ फ्लो ऑफ डेटा, इट मेक्स द परफॉर्मन्स फास्ट. म्हणून आपण काय म्हटलं होतं, सी प्लस प्लस इज अ फास्टर लँग्वेज. इफ बाईट्स फ्लो फ्रॉम मेन मेमरी टू डिवाइस लाईक अ प्रिंटर, डिस्प्ले स्क्रीन ऑर अ नेटवर्क कनेक्शन एक्सेट्रा इज कॉल्ड ॲज अ आउटपुट स्ट्रीम. म्हणजे आपल्या प्रोग्राममधून किंवा आपल्या मेन मेमरी जे आहे तिथून जर काहीतरी जात असेल, बाहेर एखादं स्ट्रीम जात असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट स्ट्रीम म्हणतो. आणि त्यासाठी आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला सी आउट यूज करावं लागतं. आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या बाईटचा जो काही फ्लो आहे, डेटाचा जो फ्लो आहे, तो दुसऱ्या डिवाइसकडून म्हणजे प्रिंटर असेल, डिस्प्ले स्क्रीन असेल, ठीक आहे, किंवा नेटवर्क कनेक्शन असेल, इकडून जर काय फ्लो येत असेल आपल्या मेन मेमरीकडे, तर त्याला आपण काय म्हणतो, इनपुट ऑपरेशन म्हणतो. त्यासाठी आपण यूज करतो सी इन. ठीक आहे, तर पुढे बघूया सी इन आणि सी आउट कशा पद्धतीने वर्क करते. ठीक आहे, जर आपल्या मेन मेमरीकडून काहीतरी बाहेर जात असेल, म्हणजे प्रिंटरकडे जात असेल, किंवा डिस्प्ले आपली स्क्रीन असेल, समोर आपण आउटपुट बघतो तिकडे जात असेल, ठीक आहे, किंवा नेटवर्क कनेक्शन इकडे जर काय आपली स्ट्रीम जात असेल, डेटाचा फ्लो जात असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट ऑपरेशन म्हणतो. ठीक आहे, किंवा आउटपुट स्ट्रीम म्हणतो. आणि जर तिकडून प्रिंटरकडून, डिस्प्ले स्क्रीनकडून, नेटवर्क कनेक्शनकडून काहीतरी इनपुट येत असेल आपल्या मेमरीकडे, मेन मेमरीकडे, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, इनपुट ऑपरेशन, किंवा त्याला आपण इनपुट स्ट्रीम पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला आउटपुट प्रिंट करायचं आहे, त्यासाठी आपण सी आउट बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर त्याला सी आउटला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. म्हणजे आपल्याला आपलं जे काय आउटपुट आहे, मेन मेमरीकडून जर दुसरीकडे कुठंतरी पाठवायचं असेल, त्याचा फ्लो दाखवायचा असेल, तर आपण काय करतो, सी आउट यूज करतो. सी आउट, मी मागापासून म्हणतो सी आउट सी आउट, तर सी आउट काय आहे ॲक्च्युली, तर एक ऑब्जेक्ट आहे. सी आउट काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. कशाचा ऑब्जेक्ट आहे, तर ओ स्ट्रीम ह्या क्लासचा. ठीक आहे, ओ स्ट्रीम ह्या क्लासचा, ओ स्ट्रीम म्हणजे आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे, ओ स्ट्रीम ह्या क्लासचा एक ऑब्जेक्ट आहे, जो की प्रीडिफाईन्ड आहे. ठीक आहे, त्याचा ऑब्जेक्ट ऑलरेडी प्रीडिफाईन्ड आहे, फक्त आपण काय करतो, यूज करतो आपल्याला काहीतरी आउटपुट डिस्प्ले करायचं असेल आपल्या स्क्रीनवरती तर. ठीक आहे, इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड आउटपुट डिवाइस विच इज युजली द डिस्प्ले स्क्रीन. म्हणजे काय, तर आपण सी आउट कशासाठी वापरतो, तर आपल्या स्क्रीनवरती, आपल्या मॉनिटरवरती आपल्याला काहीतरी डिस्प्ले करायचं असेल, आपल्या कन्सोलवरती आपल्याला काहीतरी आउटपुट डिस्प्ले करायचं असेल, तर आपण त्यासाठी काय वापरतो, सी आउट हा ऑब्जेक्ट वापरतो. ठीक आहे, द सी आउट इज यूज्ड इन कंजक्शन विथ अ स्ट्रीम इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, डबल लेस दॅन अँगल ब्रॅकेट जे आपण यूज करतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, इन्सर्शन ऑपरेटर म्हणतो. ते यूज करतो आपण कशासोबत, आपल्या सी आउटसोबत, जर आपल्याला काहीतरी आउटपुट जे आहे ते कन्सोलवरती डिस्प्ले करायचं असेल तर. ठीक आहे, म्हणजे असं प्रिंटअप आपण काहीतरी डिस्प्ले करण्यासाठी यूज करतो, त्या पद्धतीने आपण काय करतो, सी आउट आपल्याला कन्सोलवरती आपल्या जर आउटपुट डिस्प्ले करायचं असेल, आपल्या स्क्रीनवरती आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचं असेल, तर त्यासाठी आपण काय वापरतो, सी आउट हा ऑब्जेक्ट आणि त्याच्यासोबत इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, तर एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो सी आउट, त्याच्यानंतर इन्सर्शन ऑपरेटर, त्याला लेस दॅन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा अँगल ब्रॅकेट म्हटलं तरी चालेल, डबल अँगल ब्रॅकेट. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेसेज लिहिला आपण हॅलो वर्ल्ड, तर तुमच्या स्क्रीनवरती हॅलो वर्ल्ड हा मेसेज
प्रिंट होईल. त्यासाठी आपण काय यूज केलं, सी आउट हा ऑब्जेक्ट आणि त्यालाच काय म्हणतो, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. म्हणजे तुमच्या मेन मेमरीकडून काहीतरी फ्लो जात असेल आपल्या डिव्हाइसकडे, आपल्या स्क्रीनकडे, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम, म्हणजेच सी आउट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इनपुट घ्यायचं आहे, काहीतरी इनपुट प्रोसेस करायचं आहे आपल्या स्क्रीनकडून आपल्या मेन मेमरीकडे, म्हणजे यूजरकडून काहीतरी डेटा एंटर करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण वापरतो स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम. ठीक आहे. द सीन इज अ प्री डिफाईंड ऑब्जेक्ट ऑफ आय स्ट्रीम क्लास. जसं सी आउट जो आहे तो प्री डिफाईंड ऑब्जेक्ट आहे ओ स्ट्रीमचा, आउटपुट स्ट्रीमचा, तसं सीन हा प्री डिफाईंड ऑब्जेक्ट आहे कशाचा, आय स्ट्रीमचा. ठीक आहे. आय स्ट्रीम हा क्लास आहे, त्या क्लासचा काय ऑब्जेक्ट आहे, तर आय स्ट्रीम या क्लासचा ऑब्जेक्ट आहे सी इन. ठीक आहे. तर तो कशासाठी आपण वापरतो, जर यूजरकडून आपल्याला इनपुट काहीतरी घ्यायचं असेल, यूजर काय करतो, कीबोर्ड थ्रू काहीतरी इनपुट प्रोसेस करतो, इनपुट आपल्याला देतो प्रोग्रामला, त्यावेळेस ते रीड करण्यासाठी आपण काय वापरतो, सी इन. इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड इनपुट डिवाइस विच इज युजली अ कीबोर्ड. आपलं आउटपुट स्ट्रीम जे असतं त्याच्यासोबत काय असतं, आपला डिस्प्ले स्क्रीन, आणि इनपुट असतं ते कशासोबत असतं, कीबोर्डसोबत. ठीक आहे. कीबोर्डवरून जे काय एंटर करेल ते आपलं रीड करायचं काम कशामध्ये केलं जातं, सी इनमध्ये. ठीक आहे. द सी इन इज यूज्ड इन कंजक्शन विथ द स्ट्रीम एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे. सी आउटसोबत आपण काय वापरतो, इन्सर्शन ऑपरेटर, आणि सी इनसोबत काय वापरतो आपण, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर टू रीड द इनपुट फ्रॉम दी कन्सोल. ठीक आहे. म्हणजे आपण कीबोर्ड थ्रू जे काही इनपुट आपण दिले ते आपण कशावरती टाईप करतो, आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं, आणि ते रीड करायचं असेल तर त्यासाठी काय वापरतो, सी इन. ठीक आहे. आउटपुटमध्ये बघू शकतो आपण की एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने केले, काय लिहिले, सी आउट एंटर युअर नेम. युजरला एक मेसेज प्रिंट केला, एंटर युअर नेम, जे की आपण प्रिंटेपमध्ये करत होतो इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यानंतर यूजर काहीतरी एंटर करेल ते आपण काय केलं होतं, स्कॅनएपमध्ये रीड करून घेतलं होतं सीमध्ये. तर आपल्या सी प्लसमध्ये आपण काय यूज करतो आहे, सी इन. ठीक आहे. तर सी इन नेम. ठीक आहे. जे काय तुम्ही नेम एंटर कराल तुमच्या स्क्रीनवरती कन्सोलवरती, ते कशामध्ये रीड केले जाईल, नेम ह्या व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे. तो व्हेरिएबलवरती कुठेतरी डिक्लेअर केलेला असेल, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जे काय इनपुट आहे एंटर केलेलं ते इनपुट काय करणार आहे, रीड करणार आहे. जसं आपण त्याच्यामध्ये पर्सेंट डी, पर्सेंट एफ, पर्सेंट एस, पर्सेंट सी वापरत होतो इनपुट रीड करण्यासाठी किंवा आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी, तर आपल्याला सी प्लस प्लसमध्ये तसं काही यूज करायची गरज नाही आहे. डायरेक्टली जे काय तुमचं इनपुट आहे ते ॲज अ स्ट्रीम म्हणून कन्सिडर केलं जातं, आणि कम्प्लीट इनपुट जे आहे ते रीड केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण सी इनमध्ये तुमचं जे काही इनपुट आहे ते रीड करू शकतो, आणि जे काय तुमचा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. व्हेरिएबल म्हणजे म्हणण्यापेक्षा व्हेरिएबलचं जे काय मेमरी लोकेशन असेल त्या मेमरी लोकेशनवरती ती पर्टिक्युलर व्हॅल्यू काय केली जाते, स्टोअर केली जाते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे स्टँडर्ड एंड लाईन. ठीक आहे. आपण काय केलं होतं, सी प्रोग्रामिंगमध्ये जर आपल्याला न्यू लाईनला काहीतरी प्रिंट करायचं असेल त्यासाठी आपण स्लॅश एन यूज केलं होतं, त्यालाच आपण काय म्हणलं होतं, एस्केप सिक्वेन्स म्हणलं होतं. ठीक आहे. जर आपल्याला सी प्लस प्लसमध्ये एंड लाईन करायचं असेल, नवीन लाईनला इनपुट जे काय आहे किंवा आउटपुट जे काय आहे ते आपल्याला प्रिंट करायचं असेल, तर त्यासाठी आपण वापरतो एंड एल. एंड एल म्हणजे एंड लाईन. ठीक आहे. तर द एंड एल इज अ प्री डिफाईंड ऑब्जेक्ट ऑफ ओ स्ट्रीम. ठीक आहे. आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे जे आपल्याला लाईन एंटर करायचं, म्हणजे नवीन लाईनला आउटपुट जे प्रिंट करायचं आहे ते आपण बाय युजिंग एंड एल प्रिंट करू शकतो. इट इज यूज टू इन्सर्ट अ न्यू लाईन कॅरेक्टर अँड प्लस इज द स्ट्रीम. ठीक आहे. जर आउटपुटमध्ये बघितलं तर आउटपुटमध्ये सी आउटमध्ये काय लिहिलं, वेलकम टू, त्याच्यानंतर एंड एल लिहिले, आणि नेक्स्ट सी आउटमध्ये लिहिले मराठी प्रोग्रामर डॉट इन. तर तुमचं वेलकम टू नंतर काय दिलं, एक लाईन एंटर केली झाली, आणि त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट लाईनला मराठी प्रोग्रामर डॉट इन हे प्रिंट केलं जाईल. ठीक आहे. तर इनपुट आउटपुट प्रोसेसिंगसाठी आपण काय करू शकतो, सी इन आणि सी आउट हे जे ऑब्जेक्ट आहेत त्याचा वापर करून आपल्याला जे काय प्रोसेसिंग करायचं आहे, इनपुट आउटपुट प्रोसेसिंग, ते आपण करतो. आणि जर आपल्याला प्रोग्राममध्ये आपल्या सी इन आणि सी आउट यूज करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणती फाईल इन्क्लूड करतो, आय ओ स्ट्रीम. तर ठीक आहे. आय स्ट्रीम म्हणजे इनपुट स्ट्रीम, ओ स्ट्रीम म्हणजे आउटपुट स्ट्रीम, हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आय ओ स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम डॉट एच ही हेडर फाईल इन्क्लूड करतो, आणि आपले जे काय ऑब्जेक्ट असतील सी इन आणि सी आउट याचा वापर आपण आपल्या प्रोग्राममध्ये करतो इनपुट आउटपुट प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे. तर जसं आपल्याला पुढं जसं इनपुटची गरज पडेल त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, सी इन आणि सी आउटचे काय इनपुट कशाबद्दल रीड करू शकतो आणि आउटपुट कसं प्रोसेस करू शकतो ते आपण त्या लेक्चरमध्ये पाहूयात. ठीक आहे. या व्हिडिओपुरतं एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या मराठी प्रोग्रामर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.